10वी मराठी मीडियमचे सर्व विद्यार्थी आपण परत एकदा आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये भेटतोय आणि आज आपण पहिल्या धड्याचा शेवटचा भाग बघणार आहे आणि तो शेवटचा भाग म्हणजे मानवी उत्क्रांती ह्यूमन इव्होल्यूशन. ओके, द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, शेवटचा भाग मानवी उत्क्रांती. माणूस जेव्हापासून पृथ्वीवरती निर्माण झाला ना, माणसाला जेव्हापासून अक्कल आली म्हणजे समजायला लागलं हां, तेव्हापासून माणसाला पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपली उत्पत्ती कशी झाली, आपली उत्पत्ती कोणापासून झाली. आणि याच्यासाठी माणूस अनेक वर्षापासून संशोधन करतो आहे, त्याच्याबद्दल अनेक थेअरीज मांडल्या गेल्या, अनेक पुरावे दिले गेले जीवाश्मांचे वगैरे, पण तरीसुद्धा आता जी थेअरी सर्वमान्य आहे की सगळ्यात पहिले माणसाचा उगम आफ्रिकेमध्ये झाला, माणसाचे पूर्वज हे माकडासारखे प्राणी होते, हे सगळे थेअरी आज जग मान्य करतं, पण तरीसुद्धा एक्झॅक्टली आपण कुठून आलो हे अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. तर माणसाचा जो विकास झाला हा कसा झाला हे आपण आधी डायग्रॅम आकृतीच्या साह्याने बघू आणि मग त्याच्यानंतर आपण हे शिकू. ही तुमच्याच पुस्तकातली आकृती आहे जी मी तुम्हाला दाखवतो आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येईल बघा की माणसाचे जे पूर्वज आहेत, माणसाचे जे पूर्वज आहेत ते 7 करोड वर्षापूर्वी लेमूरसारखे प्राणी होते. लेमूर हा एक छोटासा माकडासारखा प्राणी आहे जो कायमस्वरूपी झाडावरती राहतो, मोठी शेपटी असते त्याला. तर हा लेमूरसारखा प्राणी 7 करोड वर्षापूर्वी होता, अस्तित्वात आला होता. ज्या क्षणी 7 करोड वर्षापूर्वी डायनासोर्स नष्ट झाले, जेव्हा 7 करोड वर्षापूर्वी डायनासोर नष्ट झाले, साधारण त्याच वेळेला माणसाचा पहिला पूर्वज हा अस्तित्वात आला असावा असं शास्त्रज्ञांना वाटतं. बरोबर, फार मोठा टाईम पिरियड आहे, 7 करोड वर्षापासून तर आजपर्यंतचा आपल्याला इतिहास शिकायचा आहे. त्याच्यानंतर काय झालं की 4 करोड वर्षापूर्वी हा जो माणसाचा पूर्वज आहे हा झाडावरून खाली उतरला, जमिनीवरती राहायला लागला. त्याचे हात बघा मोठे होते, अजूनही हा माकडासारखाच दिसतो, पण आता त्याची शेपटी गळून पडली होती. म्हणजे 3 करोड वर्षांमध्ये काय झालं, तर जो झाडावरती राहणारा माणसाचा पूर्वज होता तो आता जमिनीवरती राहायला लागला. कालांतराने 3 करोड वर्षामध्ये त्याची शेपटी गळून पडली, तो जमिनीवर चालायला लागला. तरी त्याची उंची जी आहे ही साधारण 1.5 ते 2 फूटच होती, हां खूप उंच नव्हता. त्याच्यानंतर 2.5 कोटी वर्षापूर्वी ड्रायोपिथेकस नावाचा माणसाचा पूर्वज तयार झाला. ड्रायोपिथेकस याची उंची आता थोडीशी वाढलेली दिसेल तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर 1 करोड वर्षापूर्वी रॅमॅपिथेकस हा अजून ड्रायोपिथेकसपेक्षा उंच, बरोबर, पण माकडासारखाच दिसणारा, सगळ्या अंगावरती केस होते. 40 लाख वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियोपिथेकस निर्माण झाला, हा सुद्धा उंच माकडासारखा दिसणारा, बरोबर. 20 लाख वर्षापूर्वी कुशल मानव जो दगडांपासून किंवा लाकडापासून हत्यारं तयार करायला शिकला, शिकार करायला शिकला, क्या वेगळ्या आकृत्या बनवायला शिकला, गुहेमध्ये वगैरे चित्र काढायला शिकला, म्हणून त्याला कुशल मानव म्हणतात, हा निर्माण झाला. पण आत्तापर्यंत हे जे सगळे आहेत ना, लेमूरपासून ते कुशल मानवापर्यंत, म्हणजे 7 करोड वर्षापासून ते 20 लाख वर्षापर्यंत, हे सगळे पुढे झुकून चालणारे होते. तुम्हाला माहिती आहे ना,
जे वानर असतात गोरिला ओरांगुटान चिंपांजी हे पुढे झुकून चालतात. माणूससुद्धा यांच्याच कॅटेगरीतला आहे बरं का, माणूससुद्धा यांच्याच वर्गातला आहे. वानर माकड म्हणजे दुसरे, माकड म्हणजे जे चार पायावरती चालतात ते माकड, जे दोन पायावर चालतात ते वानर, चिंपांजी ओरांगुतान गोरिला आणि माणूस. आपल्या सगळ्यांचे पूर्वज सारखेच होते पण त्याच्यानंतर प्रत्येकाची जी प्रत्येकाचा जो विकास आहे तो वेगळ्या वेगळ्या वाटेने झाला. चिंपांजी चिंपांजीच्या वाटेने तयार झाले, ओरांगुटान बबून्स गोरिला आणि माणूस असे सगळे वेगळ्या वेगळ्या वाटेने तयार होत गेले म्हणून सगळे वेगळ्या वेगळे झाले बरोबर. मग त्याच्यानंतर 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणारा माणूस निर्माण झाला, अस्तित्वात आला. त्याच्यानंतर 1.5 लाख वर्षापूर्वी निंडरथल मॅन हा माणूस तयार झाला, अस्तित्वात होता. आणि 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मॅन क्रोमॅग्नन माणूस के हा अस्तित्वात होता. हे जे सगळे आपल्या पूर्वजापासून 7 करोड वर्षापूर्वीपासून ते 50,000 वर्षापूर्वीपर्यंत निर्माण झालेले अस्तित्वात असलेले माणसं होते, यांना आपले पूर्वज म्हणतात. आणि हे आपले पूर्वज 25,000 वर्षापूर्वी नष्ट झाले आणि ज्याला आपण आधुनिक मानव मॉडर्न मॅन ज्याला म्हणतो हा 25,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आला बरोबर. म्हणजे विचार करा मित्रांनो, 350 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी बनली आहे. किती? 350 कोटी. त्याच्यातल्या 7 कोटी वर्षापूर्वी माणसासारखा पूर्वज तयार झाला आणि खरा माणसासारखा दिसणारा फक्त 1.5 लाख वर्षापूर्वी तयार झाला आणि आधुनिक माणूस हा फक्त 25,000 वर्षापूर्वी निर्माण झाला. म्हणजे जर पृथ्वीचा विचार केला, 350 कोटी वर्ष पृथ्वीचं वय आहे आणि आपलं वय काय आहे, फक्त 25,000 वर्ष. म्हणजे पृथ्वीवरती माणूस अजूनही खूप नवीन आहे. जर तुम्ही त्याची तुलना इतर प्राण्यांबरोबर केली तर आता यांचे हे जे नावं आहेत ना, इजिप्तिओपिथेकस ड्रायोपिथेकस रॅमॅपिथेकस ऑस्ट्रेलियोपिथेकस हे नावं कसे पडलेत, तर साधारण यांचे अवशेष ज्या भागावरती पृथ्वीवर सापडतात त्या भागाचं नाव त्यांना दिलं जातं. जसं चीनमधल्या पेकिंगमध्ये सापडला तर दॅट इज कॉल्ड ॲज पेकिंग मॅन बरोबर. भारतामध्ये शिवालिक हिल्समध्ये सापडला रॅमॅपिथेकस, केनियामध्ये सापडला केनियापिथेकस बरोबर. तर ज्या भागामध्ये त्याचे पुरावे जीवाश्म हाडं वगैरे सापडतात तिथलं नाव त्याला दिलं जातं आणि मग त्याचं बाकीच्या ठिकाणी सापडलेल्या हाडांबरोबर तुलना केली जाते. ठीक आहे, लक्षात येते माणसाचा उत्क्रांतीचा प्रवास कसा झाला. तर 7 करोड वर्षापूर्वी लेमूरसारखे प्राणी होते के जे माणसाचे पूर्वज समजले जातात. त्यांच्यापासून 4 करोड वर्षापूर्वी जमिनीवर चालणारा माणूस तयार झाला, माणसाचा पूर्वज तयार झाला, माणूस नाही हा अजूनही माकडासारखाच आहे. 2.5 कोटी वर्षापूर्वी त्याच्यात अजून थोडी उत्क्रांती झाली के त्याची उंची वाढली. 1 कोटी वर्षापूर्वी हा साधारण माणसासारखा दिसणारा प्राणी तयार झाला, प्राणीच म्हणून आपण त्याला. 40 लाख वर्षापूर्वी थोडा अजून तो जास्त प्रमाणात त्याचा विकास झाला. 20 लाख वर्षापूर्वी कुशल मानव निर्माण झाला. 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणारा माणूस निर्माण झाला. त्याच्यानंतर 1.5 लाख वर्षापूर्वी ज्याला आपण खरा माणसाचा पूर्वज म्हणू शकतो ओके निंडरथल मॅन, 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मॅन माणूस के हे सगळे नंतर कालांतराने साधारण 25 ते 50,000 वर्षापूर्वी नष्ट झाले आणि जो आधुनिक मानव आहे हा फक्त 25,000 वर्षापूर्वी यांच्यापासून निर्माण झालेला आहे. तर हा आहे माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास.
ठीक आहे. मग याचे जर आपल्याला टप्पे लिहायचे झाले तर आपण याचे टप्पे कसे लिहिणार? मानवी उत्क्रांतीबद्दल आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. परत एकदा आपण याचे जे ठळक मुद्दे आहेत ते ठळक मुद्दे पटापट लिहून घेऊ, कारण आता जे आपण या आकृतीमध्ये बघितलं तेच मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये मग खूप काही असं सांगण्यासारखं नाही आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल, 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर जेव्हा नाहीसे झाले तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 7 कोटी वर्षापूर्वी 7 कोटी वर्षापूर्वी माकडासारखे प्राणी त्याचे प्राचीन पूर्वज लेमूर सारख्या प्राण्यांपासून निर्माण झाले असावेत. बरोबर. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी या प्राण्यांच्या शेपट्या नष्ट झाल्या. 4 कोटी वर्षापूर्वी यांच्या शेपट्या नष्ट झाल्या. आता शेपट्या का नष्ट झाल्या? तर हे झाडावरती राहायचे ना आधी, तर झाडावरून आता हे खाली उतरले, जमिनीवरती चालायला लागले. मग शेपटीचा काही उपयोग नव्हता. जी गोष्ट आपण वापरत नाही ती गोष्ट नष्ट होऊन जाते. बरोबर. शेपट्यास नुसत्या नष्ट झाल्या नाही तर मेंदूचा आकार मोठा झाला. मेंदूचा आकार मोठा होऊन विकास झाला. माणूस हा सगळ्या प्राण्यांपेक्षा हुशार का झाला माहिती आहे का? कारण माणसाच्या मेंदूचा विकास झाला. बाकीचे सगळे प्राणी बघा जास्त विचार करत नाहीत. माणूस हा प्रत्येक गोष्टीला तर्क लावतो. जर तर असं झालं असतं तर का, तसं झालं असतं तर का झालं, असं का होतं आहे, तसं का होतं आहे, हे नाही झालं तर काय. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस तर्क लावतो, त्याची बुद्धी वापरतो. त्याच्यामुळे माणसाच्या बुद्धीचा विकास झाला. त्याच्यानंतर हाताच्या पंज्यामध्ये सुधारणा झाली. हाताच्या पंज्यामध्ये सुधारणा झाली आणि एपसारखे प्राणी, एपसारखे, एप म्हणजे वानर, एपसारखे प्राणी निर्माण झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा. आता याच्यामध्ये या प्राण्यांना आता पुढे काय झालं. हे जे एपसारखे प्राणी आहे, एप म्हणजे वानर किंवा कपी, हे दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोचले आणि मग नंतर हे दक्षिण व आग्नेय आशिया मध्ये पोहोचले आणि यांच्या पुढे गिबन आणि ओरांग उतांमध्ये रूपांतर झालं. गिबन व ओरांग उटांमध्ये रूपांतर झालं. ठीक आहे. आता पुढे
उरलेले जे वानर आहेत ते आफ्रिकेतच राहिले आणि 2.5 कोटी वर्षापूर्वी त्यांच्यापासून चिंपांजी व गोरिल्ला निर्माण झाले. 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेत चिंपांजी व गोरिला निर्माण झाले. आपला सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? आपला सगळ्यात जवळचा नातेवाईक आहे चिंपांजी. त्याच्यानंतर 2 कोटी वर्षापूर्वी, आता हे सगळे कोण आहेत? वानर आहेत. हां, वानर आणि माणूस यांचा पूर्वज एकच होता, सारखा होता. पण त्याच्यानंतर काय झालं? हे वानर त्यांचे त्यांचे वेगळ्या वाटेने त्यांचा विकास झाला आणि माणसाचा वेगळ्या वाटेने विकास झाला, म्हणून माणूस तयार झाला. माकडापासून माणूस तयार झाला नाही, तर माकड आणि माणूस यांचे पूर्वज एक होते. त्याच्यानंतर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे विकसित होत गेले. बरोबर. 2 कोटी वर्षापूर्वी, 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची, एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाली. त्या ते जे पूर्वज आहेत त्यांनी जास्त प्रमाणात हातांचा वापर करायला सुरुवात केली. बरोबर. याच्यानंतर काय झालं? तर हवामान कोरडं होत गेलं. कोरड्या हवामानामुळे पृथ्वीवरती आज जसं हवामान आहे तसं 2 कोटी वर्षापूर्वी असेल का? नाही, खूप वेगळं. पृथ्वीवरती तेव्हा अनेक वेळेला हवामानात बदल व्हायचे. डायनॉसॉरसारखे प्राणी शीतलहर जी आली त्याच्यामध्ये नष्ट होऊन गेले. इथे काय झालं? कोरड्या हवामानामुळे जंगल नाहीसे झाले, जंगल कमी झाले. आणि मग त्याच्यामुळे जंगल कमी झाल्यामुळे काय झालं? हे एप जमिनीवर राहायला आले. जमिनीवर राहायला आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला आणि त्याच्यामुळे मग ते कालांतराने सरळ चालायला लागले. बरोबर. आणि ते ताठ उभे राहू लागले. ताठ उभे राहू लागले. पण जरी ते ताठ उभे राहत होते तरी चालताना मात्र ते अजूनही पुढे झुकूनच चालत होते. आणि हे जे 2 कोटी वर्षापूर्वी तयार झाले होते ना, यांना आपण हातांचा वापर करू लागले. हातांचा जास्त प्रमाणात वापर करू लागले व पहिले मानवसदृश्य, माणसासारखे दिसणारे मानवसदृश्य प्राणी निर्माण झाले. ठीक आहे. आता पुढे 40 लाख वर्षापूर्वी रॅमॅपिथॅकस आफ्रिकेमध्ये निर्माण झाले. बरोबर. 40 लाख वर्षापूर्वी
रामापिथेकस हा कुठे तयार झाला होता? आफ्रिकेमध्ये तयार झाला होता, बरोबर। आणि हा माणसाचा सगळ्यात पहिला पूर्वज आहे असं समजलं जातं। रामापिथेकस आफ्रिकेमध्ये उदयास आला, बरोबर। आणि हा रामापिथेकस मग त्याच्यानंतर विकसित होत गेला, अधिक हुशार झाला, अधिक विकसित झाला। त्याच्यानंतर काय झालं बघा, तर 20 लाख वर्षापूर्वी, 20 लाख वर्षापूर्वी यांची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे दिसण्यासारखी झाली। हां, म्हणजे आत्तापर्यंत आपण काय म्हणतोय लक्षात घ्या, हे रामापिथेकसपर्यंत किंवा ऑस्ट्रेलियापिथेकसपर्यंत आपण काय म्हणतोय, त्यांना मानव सदृश्य प्राणी, माणसासारखे दिसणारे माकडासारखे प्राणी असं म्हणतोय। पण 20 लाख वर्षापूर्वी हे पहिल्यांदा मानव या प्रजातीचे दिसण्यासारखे झाले, बरोबर। त्याच्यानंतर यावेळेला कुशल मानव निर्माण झाला। कुशल मानव म्हणजे जो हत्यारांचा वापर करायचा, जो लपून शिकार करायचा, बरोबर, कुशल मानव। 15 लाख वर्षापूर्वी, 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणारा माणूस, बरोबर, ताठ चालणारा माणूस विकसित झाला। म्हणजे बघा, त्या लेमूरपासून ड्रायोपिथेकस बनायला 3 कोटी वर्ष लागले, पण कुशल मानवापासून ताठ चालणारा माणूस विकसित व्हायला फक्त 5 लाख वर्ष लागले। माणसाची पुढची जी उत्क्रांती आहे ना, ही फार लवकर झाली आहे, पहिल्या उत्क्रांतीलाच वेळ लागला, बरोबर। पहिली उत्क्रांती करोडो वर्षापूर्वीपासून चालू होती, पण नंतर नंतरचा जो माणसाचा विकास झाला हा अतिशय लवकर झाला। 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणारा माणूस विकसित झाला, आणि हा चीन आणि इंडोनेशियामध्ये असावा, ओके, चीन व इंडोनेशियामध्ये याचं अस्तित्व असावं असं शास्त्रज्ञ म्हणतात। त्याच्यानंतर 1 लाख वर्षापर्यंत माणसाच्या मेंदूचा विकास होत गेला, बरोबर। 1 लाख वर्षापर्यंत माणसाच्या मेंदूचा विकास होत गेला आणि त्याची प्रगती होत राहिली, प्रगती होत राहिली। अग्नीचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला। माणसाच्या विकासामध्ये 2 महत्त्वाचे टप्पे आहेत, 2 महत्त्वाचे शोध आहे ज्याच्यामुळे माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। एक म्हणजे आग आणि दुसरं म्हणजे चाक, द फायर अँड द व्हील। आगीचा शोध आणि चाकाचा शोध या गोष्टीमुळे माणसाचं आयुष्य बदललं। 50,000 वर्षापूर्वी, 50,000 वर्षापूर्वी मेंदू जो होता माणसाचा हा पूर्ण विकसित झालेला होता, मेंदू पूर्ण विकसित झाला। आणि बुद्धिमान मानव, बुद्धिमान मानव म्हणजे होमो
सेपियन जो आपला वर्ग आहे हां हा अस्तित्वात आला। याचं पहिलं उदाहरण म्हणजे निएंडरथॉल मानव। निएंडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव होता असं आपण आता समजू शकतो बरोबर। त्याच्यानंतर त्याच काळात जेच 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन माणूस अस्तित्वात आला। 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नन माणूस जो पूर्णपणे बुद्धिजीव होता हा क्रोमॅग्नन माणूस अस्तित्वात आला। ठीक आहे, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने माणसाचा विकास होत गेला। मग तुम्ही बघा की पहिला जो माणसाचा विकास आहे तो व्हायला खूप वर्ष लागली, पण त्या मानाने नंतरचा विकास हा खूप लवकर झाला। ओके, 10,000 वर्षापूर्वी 10,000 वर्षापूर्वी मानव शेती करू लागला, आणि शेती करू लागल्यामुळे माणसाचा काय फायदा झाला असेल तर माणूस सामाजिक झाला। आत्तापर्यंत हा जो माणूस आहे ना हा जंगलामध्ये प्राण्यासारखा राहायचा, गुहेत राहायचा, शिकार करायचा, बरोबर। त्याला कोणती संस्कृती नव्हती, कोणत्याही प्रकारचं त्याला म्हणजे तो पूर्ण जंगली रानटी प्राण्यासारखाच होता। पण जसा माणूस शेती करायला लागला ना तसा माणूस सामाजिक झाला, माणूस समाजामध्ये राहायला लागला, बरोबर। वेगळ्या वेगळ्या सण उत्सव साजरे करायला लागला, आणि अशा प्रकारे माणसाचा जसा शारीरिक विकास झाला होता तसा मानसिक विकासही झाला आणि नंतर सामाजिक विकासही झाला, बरोबर। नंतर सामाजिक विकास झाला, माणूस हा सामाजिक प्राणी झाला। तो जनावरांचे कळप मानव शेती करू लागला, त्याच्यानंतर जनावरांचे कळप बाळगू लागला म्हणजे जनावरं पाळू लागला, त्याच्याकडे जनावरांचे कळप होते, मग तो वसाहती करून राहू लागला। बरोबर, म्हणजे आधी जो जंगलामध्ये राहायचा तो घरं बांधून राहू लागला, आणि मग त्याच्यानंतर याच काळामध्ये संस्कृतीचा, ज्याला आपण मानव संस्कृती म्हणतो, संस्कृतीचा विकास झाला। बरोबर, इथे आपण बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळे, अगदी आपले सगळ्यात जवळचे नातेवाईक गोरिला, चिंपांजी, ओरांगुटान यांच्यामध्ये काही संस्कृती आहे का? नाही, पण माणसामध्ये संस्कृती आहे। पण काही माणसं असे आहेत ज्यांच्यामध्ये आजही संस्कृती नाही आहे। 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला, बरोबर। लिहिण्याची कला मानवाने शोधली, आणि साधारण तेव्हापासूनचं मग आपल्याला इतिहास माहिती आहे, आणि त्याच्यामुळे इतिहासाची सुरुवात झाली। इतिहासाची सुरुवात झाली, बरोबर ना? म्हणजे तेव्हाचे आपल्याला ते लिहिलेल्या गोष्टी माहिती आहे। 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्र अस्तित्वात आलं, 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्र हे अस्तित्वात आलं, आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली। औद्योगिक क्रांती झाली किंवा औद्योगिकरणाची सुरुवात झाली, पण आपला
खरा विकास, खरी डेव्हलपमेंट ही मागच्या 50 ते 70 वर्षामध्येच झालेली, मागच्या 60-70 वर्षामध्येच झालेली आहे. पण ही जी मागच्या 60-70 वर्षामध्ये सुरुवात झाली आहे, डेव्हलपमेंट, विकास झाला आहे, त्याची सुरुवात 7 करोड वर्षापूर्वी जेव्हा आपला पहिला पूर्वज अस्तित्वात आला तेव्हापासून झालेली आहे. बरोबर, अशा पद्धतीने माणसाचा विकास झाला. पुढच्या वेळेला आपण नवीन धड्याला सुरुवात करू.